या तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी नारायणगावच्या पूर्व वेशेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून जे समाजामध्ये तेढ निर्माण करणे किंवा माझ्यावर खोटे आरोप करण्याचा जो प्रयत्न केलाय त्याचं मी निवेदन पोलीस स्टेशनला देण्यासाठी आणि काही त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते खोटी बदनामी माझी सगळ्या समाज माध्यमांच्या माध्यमातून जे काही करतायत त्याच्यावर मी इथं पोलीस स्टेशनला भेट देण्यासाठी आलोय आणि हे समजताच तुम्ही माझ्यावर सगळे प्रेम करणारे इथं हजारोच्या संख्येने उपस्थित राहिले म्हणून हे पोलीस स्टेशन आहे हे आपलं कायद्याचं राज्य आहे इथं कृपया करून सगळ्यांनी शांतता ठेवावी. आजपर्यंत आपण जी काही आपली राजकीय वाटचाल आहे ती कायद्यानेच पुढे केलेली आहे आपल्याला कायद्याच्या मार्गानेच पुढे जायचे असे समाजकंटक छत्रपती शिवाजी महाराजांचा आधार घेऊन पूर्व वेशेवर तो काही आपला राजकीय अड्डा नाही आहे तो छत्रपतींचं आपलं एक आराध्य दैवत आणि तिथं अशी पत्रकार परिषद घेऊन जर अशा बाबतीत होत असेल हे कितपत योग्य आहे हे लोक जे ठरवणारच आहे. माझं प्रथमतः DYSP साहेब तुम्ही इथं आहेत माझा वैयक्तिक खुलासा जे त्यांनी बोललेले आहेत त्याच्यावर एक तर प्रथमतः मला करायचं आहे आणि ज्यांनी ही माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर पण तुम्ही आपण गुन्हे दाखल करावे असं मी तुमच्याकडे दुपारीच आमच्या शहराध्यक्ष रोहितदास केदारी यांनी तक्रार दाखल केली आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मला इथं सांगायची की पत्रकार आपले समाजहितासाठी काम करतात पण पत्रकारांच्या माध्यमातून पण अशी एखादी घटना घडल्यानंतर त्याचे काही नियमावले आहे का नाही आहे नाही तर एखादा आरोप करायचा मी काहीतरी आरोप करायचो कोणावर तरी आणि ही सगळी बातम्या वेगळ्या जायच्या आणि त्याच्यातून आमचं सगळं जे काय आजपर्यंतचं करिअर आहे आजपर्यंत आम्ही प्रामाणिकपणे जे काम करतोय चुकलं तर करा ना पण काही नसताना सुद्धा एकतर्फ्या बातम्या करून मी देशद्रोही आहे मला अटक करा याला तिकडं कुठं बिर्याणी खायला गेले अशा प्रकारच्या बातम्या हेडलाईन्स करून तुम्ही आपण सगळेजण टाकताय आणि त्याच्यावर असं मी देशद्रोही तर मला अटक करा माझी बसायची तयारी आहे. मी एक देशाचा सेवक आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि मी प्रामाणिकपणे देशसेवा करतोय आणि अशा पद्धतीने जर बदनामी करत असेल हे योग्य नाही. मला प्रथमतः खुलासा करायचा आहे की दुबई बाबतीत जे काय ते बोललेले आहे आता दुबई काय लांब राहिलेलं आहे ती जवळच आहे. माझ्या स्वतःच्या व्यवसायानिमित्ताने मी अनेक वेळा दुबईला जाऊन आलेलो आहे. जे ते लग्नाची गोष्ट करतायत मी तेव्हा माझे मेवणे इथं आलेत संजय कुंबरे असतील आणि आमचे दोन मित्र आम्ही त्या काळात तिथं दुबईला गेलेलो होतो. पण दुबईला आम्ही ज्याच्या लग्नाला गेलो होतो ते आमचे कुटुंबाचे स्नेह आहेत बशीरभाई तिरंदाज आपल्याला माहीत आहे ते आता आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांची मुलगी रेशमाता इनामदार ते जुन्नर शहराचे नगराध्यक्ष आहे माजी नगराध्यक्ष आणि रेशमाताईचे ते सख्य चुलत भाऊ त्यांचं नाव आहे अनिस इस्माईल तिरंदाज आणि बशीरभाईचे ते पुतणे आहेत अशा अनिस भाईच्या कन्याचा तो शुभविवाह होता. आणि मी जेव्हा तिथे गेलो मला ते त्यांच्या फॅमिलीचं आमंत्रण आलेलं होतं आणि मी म्हटलो की मी त्या दरम्यान माझं सगळे ते ट्रीप प्लॅन करतो म्हणून मी माझ्या स्वतःच्या खर्चाने दुबईला गेलो होतो. मी माझ्या स्वतःच्या खर्चाने राहिलो आणि मी अशा अनेक वेळा जातो आणि तिथं माझं काही थोडंफार काम आहे ते पण मी करतो ते पण कायद्याला धरूनच सगळं माझं व्यवसाय आणि बिझनेस आहे. आणि तिथं जेव्हा मी लग्नाला गेल्यानंतर आपले जुन्नर शहरातले पण बरेचसे लोक लग्नाला होते त्यामध्ये माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे सध्या काम करणारे अनिलजी मेहर ते पण त्या लग्नाला होते. माजी नगराध्यक्ष आता ते दिवंगत आहेत किरण शेठ परदेशी व त्यांची सौभाग्य होती म्हणजे त्यांचे पण आमचे फॅमिली रिलेशन आहे ते पण होते. त्यामध्ये सलीम खान साहेब ते पण त्या लग्नाला होते. आमचे नगराध्यक्ष म्हणजे उपनगराध्यक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गटनेते फिरोजभाई पठाण पण होते. इब्राहिम सय्यद होते. जमीर कागदी पण ते निवड त्या याला लग्नाला तिथं उपस्थित होते. आणि शहरातले असे बरेचसे नागरिक तिथं मला भेटले आणि विशेषतः तिथं गेल्यानंतर मला लग्नापर्यंत नेणं माझी तिथं सगळे जे काही जुन्नर शहरातले लोक असेल त्यांच्याबरोबर ओळख करून देणं हे सगळे काम स्वर्गवासी किरण शेठ परदेशी
यांनी माझं तिथं केलं होतं. आता अनिसबाई तिरंदाज कोण आहे किंवा काय त्यांच्या फॅमिली हिस्ट्री त्याच्याबद्दल आमचे जे मुस्लिम बांधव आले ते त्याच्याबद्दलची माहिती तर तुमच्यासमोर ठेवतील. पण जे माझ्यावर आरोप करण्यात आले की दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिमच्या मुलीच्या लग्नाला मी गेलो. शाळा नाही त्यांना एरवडा मेंटलिस्ट हे तर फार चुकीचं आहे. हे तर फार चुकीचं आहे. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा आधार घेऊन त्या पूर्व वेशेवर जाऊन आम्ही काहीतरी गौप्य स्फोट करू असं सांगून जी काय माझी चुकीची आणि खोटी बदनामी केली आहे त्याच्याबद्दलची माहिती मी निवडणूक आयोगाकडे पण दिलेली आहे, पोलीस स्टेशनला पण दिलेली आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अतुल बेनके देशद्रोही आहे अशा प्रकारचं मजकूर टाकून जे काय व्हायरल केलेले आहेत त्यांच्यावर माझी DYSP साहेबांना विनंती आहे की त्यांच्यावर कायद्याने जी काही कारवाई असेल ती करावी. आणि आमचे हे सगळे पत्रकार आहेत त्यांची पण त्यांनी दिशाभूल केली. माझी पत्रकाराला विनंती की तुमची अशी त्यांनी दिशाभूल केल्यानंतर तुम्हाला एक वेगळ्या ट्रॅकला नेल्यानंतर हे जे काही बातम्या प्रसारित झाल्या आणि माझी बदनामी झाली त्याच्याबद्दल माझी तुम्हाला कृपया विनंती आहे की जे काही तुम्ही युट्यूबला बातम्या टाकल्या असेल ते डिलीट करावं. करेक्ट, बरोबर. डिलीट केलं पाहिजे ना, ब्लॉक केलं पाहिजे. हा, शहानिशा ओसपर्यंत नाही, शहानिशा ओसपर्यंत नाही.